आणि यापुढची बातमी आहे पावसासंदर्भातली. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय. पालघरमधल्या खास करून पालघर, मनोर, केळवे, सफाळे आणि बोईसर या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर जाणवू लागलाय. पालघर मनोर रस्त्यावरील गोवाडे इथे सध्या पुराचं पाणी आलेलं असून वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. तर पालघर येथील पंचाळी रमाईनगर रेल्वे फाटक क्रमांक 50 इथे जो अंडरपास तयार करण्यात आलाय त्या अंडरपासमध्येच आता नियोजनाअभावी पाणी साचलंय. त्यामुळे इथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पंचाळी रमाईनगर येथील अंडरग्राउंड ब्रिज हा पाण्याने पूर्ण भरलेला आहे. अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही, ठोस उपाययोजना होत नाहीत. गावातील महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शाळेत जाण्यासाठी प्रश्न निर्माण झालेला आहे. कामगार देखील कामावर जाण्यासाठी खोळंबलेले आहेत. खूप मोठ्या त्रासाला आम्हाला सामोरे जावं लागत आहे. तरी आम्हाला या माध्यमातून प्रशासनापर्यंत आमचे व्हिडिओ हा पोहोचवून आम्हाला न्याय मिळून द्यावा, हे आम्ही या माध्यमातून विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.